महाराष्ट्र सदनामध्ये काल झालेली घटना सुनील सर एक मिनिट. महाराष्ट्रातल्या दोन कर्तबगार भगिनी विशेषतः सावित्रीदेवी फुले यांचा पुतळा बाजूला केला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बाजूला केला आणि सावरकरांचा पुतळा घेऊन त्या ठिकाणी सावरकरांच्या बाबतीतला कार्यक्रम झाला. मला वाटतं की सावरकरांचा कार्यक्रम करण्यास कुणाचा विरोध असण्याचं कारण नाही, पण त्या फोटोमध्ये कुठेही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीदेवी फुले यांचा कुठेही दिसता कामा नये ते एवढा द्वेष या दोन महिला कर्तबगार महिला ज्यांनी देशासमोर आदर्श ठेवला आज महिला शिकलेल्या आहेत त्याचं सगळं श्रेय आपल्या सावित्रीदेवींना जातं. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभर एवढं पुण्यकर्म केलेलं आहे, या दोघींचा पुतळा बाजूला ठेवणं याचा निषेध महाराष्ट्रातली जनता तर करेल पण देशातली जनता करेल. एक सगळ्यात मोठी चिंतेची बाब तीच आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समोर बसलेले आहेत, त्यांनी तरी किमान पण मुळात ठरलेलंच आहे की या दोघींचा दोन महात्म्यांचे दोन फार कर्तव्यगार स्त्रियांची म्हणजे ठेवायचीच नाही तिथं ही भूमिकाच ठेवून कार्यक्रम झाला आणि त्यामुळं मला वाटतं की सगळ्या महाराष्ट्राला कळलं आहे सरकारच्या मनात या दोन घटकांच्याबद्दल काय भूमिका आहे.